नमस्कार, विजयश्री होम चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं भरपूर असं मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस आपल्या सगळ्यांचा खूप मस्त आणि फ्रेश चव देत। तर आज आपण पाहतोय आलू बराटा कसा बनवायचा। ते पावसाळा म्हटलं की आपल्याला चटपटीत आणि दररोजच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळं खावंसं वाटतं प्रत्येकालाच। तर आज आपण पाहतोय आलू पराठा कसा बनवायचा। तर इथे मी 5 बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून असे मीडियम साईजचे। तर ते मी कुकरला शिजवून घेणार आहे अगोदर 3-4 शिट्ट्या काढून। तर बटाटे छानपैकी उघडून झालेले आहेत आणि मी साले काढून घेतलेले आहे। तर मी ते हाताच्या सहाय्याने थोडंसं क्रश करते बटाटे, कारण की तुम्ही इथे ना किसणीने पण किसून घेऊ शकता आणि हाताने केलं तर टेस्ट जी आहे ती खूप छान लागते, त्यामुळे मी हातानेच क्रश केलेलं आहे। तर याप्रमाणे सगळं करून घ्यायचं आहे। आता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 1 चमचा मी तेल टाकलेलं आहे। जिरी मोहरी टाकूयात, फोडणी द्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर याच्यात थोडंसं हिंग घालायचं आहे आपल्याला। त्यानंतर याच्यामध्ये बटाटा आपण क्रश केलेला घालून घेऊयात। तर यामध्ये आपल्याला थोडासा गरम मसाला घालायचा आहे, त्यानंतर थोडीशी हळद पावडर, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालूया। कोथिंबीरीने खूप छान टेस्ट लागते। आणि यानंतर आता याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्टही आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे। तर हे चांगलं आधी मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये मी आलं लसूण आणि मिरचीची बारीक करून पेस्ट घातलेली आहे आणि तीही छानपैकी मिक्स करून घेऊयात। तर काही जण काय करतात की किसणीने किसून घेतात बटाटा, तर हरकत नाही, तसं पण करू शकता, पण हाताने केलं तर त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते। त्यामुळे मी इथे व्यवस्थित अशी तयार करून घेतलेली आहे, बघू शकता गरम गरम। तर इथे मी चपातीचं पीठ मळून घेतलं होतं पराठा बनवण्यासाठी। आपण जसं चपातीला पीठ मळतो तसंच त्या पद्धतीने मळवायचं आहे आणि 1 तासभर मी भिजत ठेवलं होतं। तर आता त्याचा छोटासा उंडा करून मी इथे लाटून घेणार आहे। अगदी चपातीसारखंच लाटायचं आहे गोल गोल, आणि तुम्हाला शेप वेगळा द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता, पण मी गोलच देणार आहे। तर तुम्हाला मी 2 पद्धतीने दाखवणार आहे पराठा कसा बनवायचा। तुमचा जर पराठा फुटत असेल तर नक्कीच या पद्धतीने बनवा, अजिबात फुटणार नाही। तर मी इथे चपाती लाटून त्यावरती बटाट्याची भाजी जी आहे ती चांगली स्प्रेड केलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक थोडंसं पाण्याचं साईडनी पाणी लावायचं आहे, जेणेकरून आपल्याला दुसरी चपाती जी आहे ती त्याच्यावरती व्यवस्थित अशी चिकटेल। तर खूप पातळसर लाटायचं म्हणजे आपला पराठा जो आहे तो जाडसर होणार नाही। आणि खूप छान वेळ आहे हा बनवण्याचा, नक्की ट्राय करा आणि खूप छान लागते आणि फुगते पण मस्त असं पराठा आपला। व्यवस्थित असं साईडने चिकटवून घेऊया म्हणजे आपला पराठा जो आहे तर टम असा फुगेल। आणि थोडंसं आपण लाटण्याने लाटून घेणार आहोत पिठी टाकून, कारण की आपलं जी बटाट्याची भाजी आहे ती कडेपर्यंत व्यवस्थित अशी स्प्रेड होईल। तर मी दुसऱ्या पद्धतीने दाखवणार आहे कसं बनवायचं ते। आणि असं केलं तर अजिबात फुटत नाही पराठा आणि खूप छान फुगतो टम असा। तर तव्यावरती आता तूप घालूयात, तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल, हरकत नाही। व्यवस्थित असं तवा छान तापलेला आहे आणि त्याच्यावरती आपला आता पराठा गेलाय। तर छान भाजून घेऊयात आपण दोन्ही साईडनी पण, मस्त असे बबल्स आलेत बघू शकता। आणि आता आपण पलटून घेऊया। तर चपात्या लाटताना पातळसर लाटायचे, जेणेकरून आपला पराठा मस्त असं पातळसर होईल। तूप घातलेलं आहे आता मी वरून थोडंसं आणि आता बघू शकता आपला पराठा काय मस्त फुगत चाललाय। वा, अमेझिंग। तर नक्कीच या पद्धतीने बनवा आणि दुसरी पद्धत मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर मस्त असा फुगलेला आहे थोडंसं तूप, वा, तोंडाला पाणी सुटलंय आत्ताच। तर तुम्ही कशाबरोबर खाता नक्की कमेंट्समध्ये कळवा। आम्ही दह्याबरोबर खातो, दह्याबरोबर खूप छान लागतो पराठा। आणि आम्हाला शेंगदाण्याची चटणी खूप आवडते पराठ्याबरोबर, तर ती आम्ही कधी कधी खातो। तर मस्त तयार झालेला आहे बघू शकता, कुठेही फुटलेला नाही आणि भाजी व्यवस्थित अशी स्प्रेड झालेली आहे सगळीकडे बघू शकता। आणि एकदम 2 लेयर दिसतात, त्यामुळे लाटताना चपात्या व्यवस्थित पातळसर लाटायचेत, जेणेकरून आपला पराठा जो आहे तो जाडसर होणार नाही। आता दुसरी पद्धत बघूयात आपण कशी बनवायची ते।
तर चपातीचा उंडा तेवढाच घेतलेला आहे आणि थोडंसं लाटलं आहे त्याच्यामध्ये. आता आपल्याला बटाट्याची भाजी जी आहे ती असा उंडा करून त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि आपण जशी की पोळी बनवतो अगदी त्याच पद्धतीने उंडा तयार करायचा आहे आपल्याला. आता या हा पराठा बनवताना आपल्याला थोडीशी पिठीची जास्त गरज लागणार आहे कारण की आपण मध्ये भरलं आहे ते. आता तर व्यवस्थित असं पिठामध्ये बुडवून घेऊया आणि लाटण्याने हळूवार लाटायचे, दाबून लाटायचे नाही कारण की आपला पराठा मध्येच फुटू शकतो. हलक्या हाताने व्यवस्थित असं लाटून घेऊया. तर थोडासा पिठीचा वापर करायचा कारण की आपला पराठा जो आहे तो बटाटा पूर्ण हे होतो त्याच्यामुळे. आता तवा अगोदरच तापलेला आहे आणि त्याच्यावरती आपण हाही पराठा घालून घेऊयात, पलटून घेऊयात आणि साईडने थोडस आपण दूध घालून घेऊयात. तर कुठली पद्धत तुम्हाला आवडली तेही कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला कुठली सोपी वाटते ते पण सांगा. तर जरूर ट्राय करा. पावसाळ्यामध्ये खूप असं सगळ्यांचीच वेगळं काहीतरी रोजच्या जेवणापेक्षा खायची इच्छा होत असते, तर आमची पण झालेली म्हणून मी तुम्हालाही म्हटलं की तुमच्याशी शेअर करावा. हा पण आपला बघू शकता तो आपला जसा फुगला होता त्या पद्धतीने हा फुगलेला नाही कारण या पद्धतीने बनवला तर मध्ये मध्ये जे आहे ते होल पडतात, म्हणजे बटाट्याची भाजी जी असते त्याने त्या पद्धतीने बनवला तर खूप खुसखुशीत असा मस्त होतो. आणि हा पण तयार झालेला आहे आपला मस्त असा. वाव मस्त व्यवस्थित अशी स्प्रेड झालेली आहे बटाट्याची भाजी. तर याच्याबरोबर दही खाणार आहे. तर कशी वाटली आपली बटाटा पराठ्याची रेसिपी कमेंट्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील आणि मस्त मस्त असे ब्लॉग्सही पाहायला मिळतील कारण मी व्लॉग्सही टाकत असते. तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.